वाजता मुख्यमंत्री हे बोलणार आहेत, पण 5:10 झालेत, अजूनही मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू झालेला नाही। आम्ही पत्र सादर केलं, त्याच्यावरती त्यांच्या काही टिप्पण्या त्या बनल्या, त्यानंतर आदरणीय उपाध्यक्षांनी माझ्या निवडीचं पत्र जाहीर केलं। ठीक आहे, मग आम्ही कोणाचा विचार घेऊन जातोय? आता काय झालंय, एक फॅशन झालेली आहे पक्ष सोडायचं आणि बाळासाहेबांचे सैनिक म्हणून सगळ्यांना मीडियाला सांगायचं। आता बाळासाहेबांच्या जवळचा सगळ्यात सैनिक कोण असायला पाहिजे, ज्यांनी बाळासाहेबांचा बोट धरून शिवसेनेचा संपूर्ण प्रवास बघितला, त्या आदरणीय आमच्या पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब, मला वाटत नाही की त्यांच्या एवढा ज्येष्ठ सैनिक, म्हणजे त्यांचं वय अल्पवयीन होते, परंतु ते नेहमी सांगतात की शिवसेनेच्या ज्यावेळी स्थापना झाली तेव्हा जो नारळ वाढवला तेव्हा त्यांचं वय वर्ष 6 होतं, पण त्या नारळातल्या पाण्याचे शिंतोडे त्यांच्या अंगावर पडले होते आणि फार कमी लोकांमध्ये तो झालं होतं। मग आता सगळ्यात ज्येष्ठ स्थापनेच्या वेळेचा सैनिक कोण? सैनिकाला वयाची मर्यादा नसते, कार्यकर्त्याला वयाची मर्यादा नसते, त्यामुळे मला असं वाटते की आदरणीय उद्धव साहेब हे सगळ्यात स्थापनेवेळेचे शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबांचे विचार ते ह्यापुढे अतिशय परखडपणे अतिशय जोरात घेऊन जातील। शिवसेनेला संघर्ष नवीन नाही, शिवसेना सतत संघर्ष करत आली आणि प्रत्येक वेळी संघर्षातना शिवसेना उभी राहील। अजय चौधरी ज्यांची गटनेते म्हणून शिवसेनेनं निवड केली एकनाथ शिंदे यांच्या जागी, मात्र त्या निवडीला एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून अशी निवड करता येणार नाही, मीच गटनेता आहे कारण संख्याबळ माझ्या बाजूने आहे असं म्हटलेलं होतं। अजय चौधरी यांची ही प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वीच ऐकली, पुन्हा एकदा जाऊयात गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, अजय चौधरी